असं नाही वाटत का की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य फक्त हिंदू धर्मापुरतं सीमित ठेवलंय आणि इतर धर्मियांना मात्र तुम्ही घाबरताय. समाज परिवर्तनाच्या दृष्टीने हे सर्व कार्य सर्व धर्मसमावेशक पाहावं असं आपल्याला नाही वाटत. खरं तर काय आहे की ज्याने हा प्रश्न विचारलाय ना आणि आम्ही त्याचं काहीच वाचलेलं नाही. बाहेर एक माझं पुस्तक आहे बघा अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि कोल्हाविराम ते 1988 साली लिहिलेलं आहे आणि त्याची आज 15वी आवृत्ती चालू आहे राजहंसाच्या प्रकाशनाकडनं. ज्याच्यामध्ये मी या प्रश्नाचं अतिशय तपशीलवार लेखी उत्तर दिलेलं आहे. तरी देखील मी त्याचं उत्तर देतो आणि त्याच्यामुळे मला जरा थोडं जास्त बोलावं लागेल एवढं मला तुम्ही मान्यता. पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट अजिबात खरी नाही की अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त एकाच धर्मातल्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करता येईल. अंधश्रद्धा हा श्रद्धेच्या क्षेत्रातला काळा बाजार असतो आणि काळा बाजार करणाऱ्या माणसाचा जसा धर्म विचारला जात नाही तसा अंधश्रद्धा करणाऱ्या माणसाचा धर्म कधी आदिसाने विचारलेला नाही. हिंदू मुस्लिम शीख बौद्ध जैन ख्रिश्चन या सगळ्यांच्या मधल्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये अनिसं लढल्याचे लेखी उल्लेख अनिसं हे 22 वर्ष मासिक प्रकाशित करतं त्याच्यामध्ये पण आहे आणि नरेंद्र दाभोळकरांचे गझलभर पुस्तक आहे त्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे नंबर 1 ही गोष्ट खरी नाही. नंबर 2 तरी देखील आम्ही बहुसंख्य अंधश्रद्धा हिंदूंच्याच दूर करतो आणि या देशामध्ये 80% हिंदू आहे. या देशामध्ये जर 80% हिंदू असतील तर आमच्याकडे आलेल्या 100 अंधश्रद्धांच्या पैकी 80 अंधश्रद्धा कुणाच्या असणार? हिंदूंची असणार. आणि नुसतं एवढ्यानेच वागत नाही, त्यामुळे आमच्याकडचे 80% कार्यकर्ते पण हिंदू असणार आणि या देशामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल सोडाच दुसऱ्या जातीतल्या अंधश्रद्धेबद्दल बोललेलं चालत नाही. खानदानी मराठा समाजामध्ये आजही विधवेचं लग्न होत नाही. ते बोललं तर त्यांना आवडत नाही आणि ते बोलणाऱ्या ब्राह्मणांना तुमच्याकडे सांगू कसं असं विचारलेलं अजिबात चालत नाही. माझ्या कुठल्याच अंधश्रद्धेबद्दल दुसऱ्या जातीतल्या माणसाने बोलायचं नाही अशी त्या देशात मानसिकता आहे. त्या देशामध्ये धर्माने दुसऱ्या बोलणं ही गोष्ट वास्तवात अवघड आहे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा अधिक महत्वाचा मुद्दा असा की इस्लाम निर्माण किती वर्ष झाली? हार्डली 1300-1400 इसवीसनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये इस्लामची निर्मिती झाली. ख्रिश्चनिटी निर्माण किती वर्ष झाली? अवघे 2000. हिंदू धर्म निर्माण किती वर्ष झाली? किमान 5500. वेदाचा कालखंड इसवीसनापूर्वी 3500 वर्ष. त्यामुळे 5500 वर्षाची परंपरा एका बाजूला म्हणजे खूप जुनं काही साठलेलं आणि दुसऱ्या बाजूला चारवाक झाला त्याला वर्ष झाली 3500. पहिला होती प्रामाण्यवादी तथागत गौतम बुद्ध झाला त्याला झाली 8000. ज्ञानेश्वर मर्यादित अर्थाने 700 वर्ष. तुकाराम महाराज 350 वर्ष. आणि सगळी समाज सुधारकांची परंपरा ही तर गेली 150 वर्ष. त्याच्यामुळे तुम्ही मला मुसलमान धर्मामध्ये एकत्रित निर्माण झालेल्या सत्यशोधकाचं नाव सांगा. ते नाव आत्ता यावं लागतं 20व्या शतकातलं. माझ्या मुलाचं नाव मी मुसलमान ठेवलं आणि ते नाव ठेवले हमीद. आणि हमीद हे माझ्या मुलाचं नाव ठेवायचं कारण हमीद हा इस्लाम मधला पहिला सत्यशोधक आणि धर्म निर्माण झाल्यानंतर पैगंबराचं वाक्य हे शेवटचं वाक्य नाही असं सांगणारा हमीद निर्माण झाला 1400 वर्षांनी. मुसलमान धर्म काय चिकित्सा करेल स्वतःची? हिंदू धर्माला चिकित्सेची 3500 वर्षांची परंपरा आहे. आणि तिसरी गोष्ट की मला या चिकित्सेची परंपरा आहे. खरी अडचणीची गोष्ट अशी आहे की लोकांना सावरकर जे बोलले ते दाभोळकर बोललेले अजिबात चालत नाही. त्यांना सावरकर काय बोलले हेच माहित नसत. सावरकर काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता म्हणे की गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात म्हणून
क्या विचारल्या देवांची गायीच्या शिंगाच्या टोकापासून ते शेपटीच्या गोंड्यापर्यंत दाटी वाटेने कसे तरी गोचिनी सारखे चिपटून बसलेले असणार. असे ती देवानी काठोपाठ भरलेली गोमाता जाते आणि एका गोवंत शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकामध्ये तोंड घालते. त्यावेळी हातामध्ये दांडक घेऊन बांधावर उभा असलेला तो गोमंत शेतकरी त्या गोमातेच्या पाठीवर या दांडक्याचे दोन चार मत्ते लगावतो, म्हणजे तिच्या पोटातल्या शेगडीचे देवाला तरी लंबे करतो. नरेंद्र दाभोळकर म्हणले नाही तुझ्या मोर्चात नरेंद्र दाभोळकर म्हणजे कोण म्हणले हिंदू हृदय सम्राट नंबर दोन नाही नंबर एक. ते म्हणाले ते मी सांगितलं तर एवढं लोकांना राग येतो म्हणजे मला परंपरा आहे. याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते. एका वाक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा वारसा चालवते. महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा वारसा लिहिलेला आहे. मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारकांनी खूप लिहिलं. महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे, विठ्ठलकांत शिंदेने लिहिलेलं आहे, आगरकरांनी लिहिलेलं आहे, रानडेंनी लिहिलेलं आहे, सावरकरांनी लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. एवढ्या सगळ्यांच्या लिखाणामध्ये मला तुम्ही एक वाक्य काढून दाखवा की त्यांनी दुसऱ्या धर्मातल्या अंधश्रद्धांच्या बद्दल काय म्हटलं. असं कसं काय समाज सुधारक जर द्रष्टे होते तर त्यांना हे कसं कळलं नाही की आपण फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धांचं निर्मूलन करू नये, आपण इतरांच्या अंधश्रद्धाबद्दल बोलावं. म्हणजे एक तर ते द्रष्टे नसले पाहिजेत, पण असं कोणाची म्हणायची छाती नाही की सगळी माणसं महामानव होती असं आपण मानतो. पण दुसरं कारण म्हणजे ते घाबरले असले पाहिजे की नको बोलायला म्हणजे दंगल उसळेल. पण ती तर फार मोठ्या छातीची माणसं होती, ती स्वतःचं अंगावर शेर घेतलेली माणसं होती. याचाच अर्थ असा की ज्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांचा आम्ही वारसा चालवतो त्यांच्या अख्ख्या लिखाणात दुसऱ्या धर्मांच्या अंधश्रद्धेबद्दल एक शब्द लिहिला गेलेला नाही. याच कारण असं क्षणभर असं रूपक विचार करा की एक मोठा वाडा आहे, तो वाडा म्हणजे आपला देश. त्या वाड्यामध्ये 10 खोल्या आहेत आणि 10 खोल्यामध्ये माणसं आहेत. प्रत्येक खोली 10 कोटी माणसं आहेत. देशाची लोकसंख्या 100 कोटी आहे. हिंदूंची लोकसंख्या 80 कोटी आहे, म्हणजे 8 खोल्यांच्यामध्ये हिंदू आहे, उरलेल्या 2 खोल्यांच्यामध्ये बाकीच्या धर्माचे लोक आहेत. त्या 8 खोल्यांच्यामध्ये म्हणजे सर्व 10 खोल्यांच्यामध्ये काळा पुट्ट अंधार आहे. त्या 8 खोल्यांच्यामध्ये मी प्रकाशाचा स्रोत लावला. चांगलं काम केलं का वाईट काम केलं? काय केलं? चांगलं केलं ना. तुम्ही मला असं म्हणाल काय लावून कर 8 खोल्यामध्ये तुम्ही प्रकाश लावला, उरलेल्या 2 खोले अंधारात ठेवल्या. 8 खोल्यांच्यात मी प्रकाश यासाठी लावला की त्याच्यामुळे त्या प्रकाशाची तिन्ही उरलेल्या 2 खोल्यांच्या जाईल ना, त्यांना पण प्रकाशाचं महत्व कळेल ना, ते पण प्रकाश देण्याचा प्रयत्न करतील ना. जे मला उलटा प्रश्न विचारतात की खबरदार या 2 खोल्यांच्यामध्ये प्रकाशाचा लावत नाही तोपर्यंत 8 खोल्या अंधारात राहायला पाहिजेत. या लोकांचा इंटरेस्ट प्रकाशावेळी अंधारात उरलेला आहे. लोक प्रकाशात राहत त्यावेळी अंधारात राहायचे नाही.